जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। काय सांगाल, उद्धव ठाकरेंनी अतिशय आक्षेपार्ह शब्दामध्ये वक्तव्य केलेलं आहे भाजपच्या संदर्भामध्ये, नकली सेना म्हटल्याचं राग आहे असं सांगितलं जातंय, नक्की तुम्ही कसं बघता त्यांच्या या विधानाकडे? ते मान्य अमितभाई परवा म्हणाले ना लातूरला की ही नकली सेना आहे, शिवसेना ही उद्धवजींची नकली सेना आहे। आता खरं आहे, याच्यामध्ये त्यांना वाईट वाटण्याचं कारण काय? आता उद्धवजींची सेना ही नकली सेना आहे, त्यांच्याकडे बघा पूर्वीच्या शिवसेनेचं त्यांच्याकडे चिन्ह धनुष्यबाण आहे, त्यांच्याकडे नाही आहे, त्यांच्याकडे शिवसेना नाव त्यांच्याकडे दिलेलं नाही आहे, इलेक्शन कमिशननं ते काढून घेतलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने ते काढून घेतलेलं आहे, आणि लोकही त्यांच्याकडे शिल्लक नाही, त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी 10% शिल्लक राहिले आहेत, आमदार खासदार, आणि त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांचीच आहे, उद्धवजींची सेना ही नकली सेनाच आहे। पण त्याचा राग येऊन उद्धवजी जे बोललेत की भारतीय जनता पक्ष हा भाडकाऊ लोकांचा पक्ष आहे, हे दोनदा ते रिपीट करतात। मला वाटतं राजकारणाचा स्तर किती खाली चाललेला आहे। उद्धवजींकडून तर खरी अपेक्षाच नव्हती, परंतु आता सध्या त्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे, कारण त्यांच्याकडे राहायला कोणी तयार नाही, एक एक त्यांचे सगळे आमदार खासदार रोज त्यांच्या बाहेर पार्टीतून बाहेर पडत चाललेले आहेत, आणि त्यामुळे मला तर असं वाटतं कधीकधी की त्यांचं मानसिक संतुलन तर खराब होत चाललेलं नाही। म्हणजे अशा पद्धतीने इतक्या खालच्या स्तरामध्ये त्यांनी बोलावं, संजय राऊत तर बोलतातच, त्यांच्याकडून काय कोणाला अपेक्षाही नाही, पण उद्धवजींनी इतक्या खालच्या थरावर बोलावं आणि दोन दोन तीन तीनदा ते रिपीट करताय भारतीय जनता पक्ष हा भाडखाऊ लोकांचा पक्ष आहे, भाडखाऊ पक्ष आहे, मला वाटतं त्यांचं मानसिक संतुलन हे ढळत चाललेलं आहे। आता त्यांना नक्की इलाजाची गरज आहे, आणि आज ही परिस्थिती आहे, उद्या निकाल लागल्यावर त्यांची परिस्थिती काय होईल, उद्या निकाल लागल्यानंतर त्यांची परिस्थिती काय होईल, मला वाटतं आता त्यांची अधिक काळजी घेतलेली बरं। भाऊ, अजित पवार आणि आपली काल 1.5 ते 2 तास जवळपास बैठक झालेली, काय नेमकी चर्चा? नाही, काही राज्यातल्या काही जागांच्या बाबतीत, विशेष करून धाराशिवच्या जागेच्या बाबतीमध्ये काही मला चर्चा करायची होती, आणि म्हणून मी आणि जगजीत सिंग राणा आम्ही दोघंही त्या ठिकाणी दादांकडे गेलेलो होतो, त्यांच्याशी काही इतर जागांच्या बाबतीतही त्या ठिकाणी चर्चा झाली, आणि राज्यभरातल्या सगळ्याच जागांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांच्याशी आणि माझ्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 तास आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो, आमच्यामध्ये चर्चा झाली। शिवसेना वाघांच्या तिकीट कापल्याची चर्चा सातत्याने परत परत होते, नक्की काय? अजिबात कोणाचं तिकीट कापलं जाणार नाही, दोन्हीकडे इकडे रक्षा खडसे आहे, तिकडे स्मिता वाघ आहेत, दोन्हीचे तिकीटं फायनल झालेत पहिल्या यादीमध्ये, आणि तिकीटं तेच राहतील, इथे कुठेही तिकिटामध्ये बदल दोन्ही जागेमध्ये होणार नाही, आणि मोठ्या मताधिक्याने, विक्रमी मताधिक्याने आम्ही या ठिकाणी दोन्ही जागा निवडून आणू। मी तर म्हणेल, मला तर असं वाटतं की राज्यामध्येच आपण आपला जिल्हा हा या ठिकाणी मताधिक्याच्या बाबतीमध्ये विक्रम करेल। शरद पवारांचं एक वक्तव्य पुन्हा एकदा वादग्रस्त ठरत आहे की सुनेत्रा पवारांच्या संदर्भात बाहेरची, अशा अर्थाने त्यांनी शब्द वापरला। मला वाटतं खरं, मी कालही बोललो की पवार साहेबांकडून अशी अपेक्षा नव्हती की इतके वर्ष घरामध्ये आपल्या सून राहते आणि ती बाहेरची पवार आहे, ती घरातली नाही। मला वाटतं कुठल्या मनस्थितीमध्ये ते बोललेत, कुठल्या परिस्थितीमध्ये बोललेत हे कळत नाही, पण पवार साहेबांच्याकडून खरं अशा वक्तव्याची अपेक्षाच नाही आहे। पुरोगामी महाराष्ट्राची ते भाषा नेहमी करतात, मोठमोठे उदाहरणं देतात, शाहू फुले आंबेडकरांचा उल्लेख करतात, आणि अशा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी असं बोलावं सुनेच्या बाबतीमध्ये, खरं हे आश्चर्य वाटण्यासारखंच आहे। सलमान खान यांच्या बाहेरचा गोळीबार झालेला आहे आणि यावरून विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला। मला वाटतं सकाळी पहाटे कुणी अज्ञातांनी येऊन त्या ठिकाणी सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेला आहे, वस्तुस्थिती आहे, आणि त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत, मान्य गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, हे स्वतः लक्ष ठेवून आहेत। मला वाटतं कुणीतरी काय असेल त्या मागचं कारण अजून काही समोर आलं नाही, त्यांचा शोध या ठिकाणी चाललेला आहे, पण त्याचबरोबर राजकीय इतकं पोळी भाजण्याचं काम काही मंडळी करतायत। सुप्रियाताई म्हणाले, आपकी बार गोळीबार सरकार, तुमच्या काळामध्ये तुमचे गृहमंत्री किती वर्ष जेलमध्ये जाऊन आलेत, 100 कोटीच्या मागणीच्या बाबतीमध्ये, वाझेंच्या बाबतीमध्ये, अँटेलियाच्या खाली काही विस्फोटक पदार्थ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय काय चाललं होतं आपल्याकडे, आपल्याकडे तर सर्रास लिलावच चाललेला होता गृह खात्याचा, पोलीस स्टेशनचा, आपण हे विसरता कामा नये। आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या काळात म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा अशी घटना झाली की सिटिंग गृहमंत्री म्हणजे गृहमंत्री पदावर आपण असताना त्या ठिकाणी इतकी मागणी 100 कोटी रुपये हप्त्याची मागणी एकट्या मुंबई शहरामधून आपण केली आणि ते पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, हे उघड झालं, आणि म्हणून गृहमंत्र्यालाच त्या ठिकाणी
वर्ष दीड वर्ष जेलमध्ये जावं लागलं ही बाब किती शर्मेची आहे. मला वाटतं की आपण बोलताना चार एक बोट समोर दाखवताना चार बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवावं आणि त्याचबरोबर या सगळ्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. पोलीस अगदी सगळं आपलं कसबपणाला लावून त्या ठिकाणी या बाबतीमध्ये चौकशी करतायत. भाऊ, शिवसेना नकली सेना म्हणणाऱ्या भाड्याने लोक जे आणता आहेत आणले जातात असे उद्धव ठाकरे हे मोदी यांनी ते चौकशी झाला आधी तो विषय बोलून एवढा लांबला. शरद पवार यांनी एकनाथ खडसेंचं समर्थन केलेलं आहे की ते भाजपमध्ये जात आहेत, त्याचं त्यांना आमदारकी सुद्धा मागे घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. पाठराखण केले त्यांची चांगलं आहे. पवार साहेबांचं आणि त्यांचं प्रेम अधिक असेल मला असं वाटतं, त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही, दुसऱ्या पक्षात गेले तरी चालतील. मोठं मन आहे पवार साहेबांचं खडसे साहेबांबद्दल, चांगलं आहे. भाजपचे त्रास झाला कंटाळूनच ते कदाचित तिकडे गेले असतील असं सांगितलं, त्यांच्यावरती अनेक दबाव होते किंवा काय ते खडसे साहेब सांगू शकतील मला असं वाटतं. तर मी काय बोलणार, ते कशाला कंटाळून गेले का प्रेमाखातर येत आहे का त्यांना घरची आठवण येते स्वगुरू जाण्याची, हे आता मी आता सांगू शकणार नाही. त्या बाबतीमध्ये खडसे साहेब सांगतील की कशामुळे ते पक्षामध्ये येत आहेत, कशामुळे दिल्लीला जाऊन बसतात वारंवार. पण त्यांनी सध्या मोहन बाळगले भाजप पक्ष प्रवेश होत नाही नाही, त्या बाबतीत मला काही माहिती. तर कसं आहे माझं त्यांचं काही बोलणं होत नाही आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे आपण त्यांना जाऊनच विचारा की मौन सोडताय का, बोलतायत का नाही बोलतायत, का मौन बाळगलं हे ते सांगू शकतील. पक्ष देतात आपल्याला आतापर्यंत कोणत्याच प्रकारची विचारणा झालेली पक्षाकडून. हां, भाजपमध्ये ते प्रवेश करतायत आपल्यापर्यंत काही माहिती नाही का त्या संदर्भात? नाही मला कुठलीही माहिती नाही. ते म्हणतात की माझं डायरेक्ट पंतप्रधान माननीय मोदीजी माननीय अमित भाई यांच्याशी चर्चा असते, त्यामुळे माझं मला तरी अजून कोणी विचारलेलं नाही. त्यांची एवढी जर हॉटलाईन असेल तर मग त्यांचं काम होईल, त्याच्यामुळे काय अडचण नाही. भाऊ, मोदींना कालबाह्य 2000 नोट आणि 52 डबू पैसा असं वक्तव्य टीका जी केली संजय राऊतांनी केली नाही. संजय राऊतांबद्दल काही बोलावं, मी तेच सांगितलं की त्यांना सगळं अक्षम्य आहे, त्यांना सगळं माफ आहे, ते काही बोलू शकतात, त्यांच्या जिभेला हाड नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडून कुठली अपेक्षा नाही त्यांनी चांगलं बोलावं म्हणून. त्यामुळे सकाळ झाली की ते आपलं बांग द्यायला सुरुवात करतात, मी परवाही सांगितलं, आणि वाटेल तसं बोलत असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टी त्यांचा खुलासाच केला पाहिजे. आणि मला वाटतं आमचे आमदार राणेसाहेब आहेत, ते यांच्या बाबतीत रोज खुलासा करत असतात, ते बोलतील. आज भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे, अतिशय लोकप्रिय योजना. आणि आपण बघितलं असेल की गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी ज्या अतिशय म्हणजे विशेष करून गरिबांसाठी ज्या योजना ज्या आहेत त्या असतील, रस्त्यांचा विषय असेल, रेल्वेचा विषय असेल, विमानतळांचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, मोफत धान्याचा विषय असेल, म्हणजे गरिबांसाठीच्या योजना, गरिबाचा आर्थिक स्तर कसा उंचावेल, तो आपल्यासोबत बरोबरीमध्ये कसा येईल सर्वसामान्य माणसाच्या, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून देशाला महासत्ता करण्याकडे, विशेष करून आज 5व्या नंबर असलेली अर्थव्यवस्था 3 नंबर आणण्यासाठी, विकसनशील भारत करण्यासाठी, विकसित भारत करण्यासाठी या ठिकाणी मोदींचा प्रयत्न या ठिकाणी आहे. आणि त्या अनुषंगाने आजचं घोषणापत्र जे आहे ते या ठिकाणी मोदींनी सादर केलेलं आहे.